आपले दोन्ही हात मांडीवर उताने ठेवावेत. हातांची बोटे सुटसुटीत असावी. डोळे शांतपणे मिटून घ्यावे, म्हणजे आपले लक्ष आतमध्ये स्थिर होण्यास मदत होते. आता आपण डाव्या व उजव्या नाड्यांचे संतुलन करणार आहोत. जीवनातील दैनंदिन कार्यामुळे आपली डावी व उजवी बाजू सक्रिय होते. यात अधिक विचार व चिंता यामुळे ताण निर्माण होऊन असंतुलन येते. आता आपण भूमितत्वाचा उपयोग करून डावी बाजू शुद्ध करणार आहोत. आपला डावा हात श्री माताजींच्या चैतन्य प्रतिमेकडे व उजवा हात भूमी मातेवर पालथा ठेवावा. इथे प्रार्थना करावी. श्री माताजी, कृपा करून माझ्या डाव्या बाजूचे सर्व असंतुलन दोष भूमितत्वात शोषून घ्या. या स्थितीत शांतपणे एक मिनिट बसावे. डाव्या हातावर होणाऱ्या जाणीवेकडे लक्ष देणे. दोष निघाल्यावर डाव्या हातावर थंड हवा जाणवते. आता आपण आकाश तत्वाचा उपयोग करून उजवी बाजू शुद्ध करूया. आपला उजवा हात श्री माताजींच्या चैतन्य प्रतिमेकडे व डावा हात कोपरात वाकून आकाशाकडे करावा. इथे प्रार्थना करावी. श्री माताजी, कृपा करून माझ्या उजव्या बाजूचे सर्व असंतुलन दोष आकाश तत्वात शोषून घ्या. या स्थितीत शांतपणे एक मिनिट बसावे. उजव्या हातावर होणाऱ्या जाणीवेकडे लक्ष देणे. डाव्या हातातून गरम हवेच्या स्वरूपात दोष आकाशाकडे निघून जातात याची जाणीव होते. या स्थितीत शांतपणे एक मिनिट बसावे. दोष निघाल्यावर उजव्या हातावर थंड हवा जाणवते. आता दोन्ही हात मांडीवर व लक्ष टाळूवर ठेवूया. इथे प्रार्थना करावी. श्री माताजी, कृपा करून आम्हाला संतुलन प्रदान करा.